शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते। दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार। सर्वांनी आपल्या टाळ्यांची साथ द्यायची आहे। खूप छान कार्यक्रमासाठी आज आपण इथे उपस्थित आहात। माफ करा, माझ्या प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत। या सर्व सामुदायिक शिबिरासाठी जळगाव शहराचे आमदार माननीय राजमावा भोळे यांनी झोपडपट्टी एरियात ज्या ज्या ठिकाणी आपण स्क्रीनिंग करतोय त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या व्यवस्था आमच्या विनंतीला मान देऊन उपलब्ध करून दिल्या। मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळा वाजून मामांचं देखील अभिनंदन करतो। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार राजमावा भोळे यांना मी विनंती करते की त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावं। आज आपल्या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे SP साहेब सर्व डीन केतकीताई मित्रभाई पाटील रितेश पाटील धर्मेश पाटील सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व पोलीस अधिकारी परिवार बंधू भगिनी मित्रांनो, खरं मी मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ असतील नामदार गिरीश भाऊ असतील रामेश्वर भाऊ असेल यांचं मनपूर्वक आभार मानेल। साहेब मी देवेंद्र भाऊंना पोलिसाच्या संदर्भात फार जवळून पाहिलेले मुख्यमंत्री असताना ज्या वेळेला मी देवेंद्र भाऊशी चर्चा करत असताना देवेंद्र भाऊची सतत एक संकल्पना होती की जसं पोलीस डिपार्टमेंटकडून आम्ही अपेक्षा ठेवतो की चांगली ड्युटी केली पाहिजे चांगला तपास लागला पाहिजे गुन्हेगारी कमी झाली पाहिजे तसं शासन म्हणून आम्ही पोलिसांना सेवासुद्धा दिल्या पाहिजे हे सुद्धा देवेंद्र भाऊच्या भावना मुख्यमंत्री असल्यापासून मला वाटतं आम्ही स्वतः जाऊन बघितलेले आहे। आणि ज्या वेळेला आपण समोर बसलेलो जे हाऊसिंग जो प्रोजेक्ट झालेला आहे आपल्या समोर मी साहेब 2008 इकडे नगर शोक होतो या भागामध्ये पोलीस लाईन माझ्याचकडे होती आणि ज्या वेळेला आम्ही बघितलं की पोलीस डिपार्टमेंटचे 1 BHK घर फक्त साहेब किती 1 BHK घरामध्ये पोलीस कुटुंब राहायचं त्याच्यामध्ये आई वडील आले मुलं असतील कसं राहायचं मी प्रचार करत असताना फार जवळून पाहिलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तर जिना सुद्धा नव्हता चढायला काहीतरी टाक्या ठेवल्या काहीतरी पोते ठेवले अशा परिस्थितीत आणि मला वाटतं त्यावेळेला मी देवेंद्र भाऊंना भेटलो की आता पुढे भविष्यात पोलिसांना 2 BHK रूम मिळाला पाहिजे क्वार्टर मिळालं पाहिजे आणि देवेंद्र भाऊंनी लगेच मंजूर केले आणि मला वाटतं त्या काळात देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असताना 70 कोटीचं आपल्याला जळगाव जिल्ह्यापासून त्याची सुरुवात झालेली जळगाव शहरापासून आणि भविष्यात मला वाटतं असे आपल्याला गृहमंत्री लाभलेले आणि ह्या माध्यमातून आता सुद्धा त्यांनी आज आरोग्य खातं त्यांच्याकडे नाही आहे पण एक असं डिपार्टमेंट तयार केलं की ह्या डिपार्टमेंटला किंवा सर्वसामान्य जनतेला आपण काय मदत करू शकतो कारण ज्या वेळेला लोकप्रतिनिधी सेवेतून सत्ता आणि सत्तेतून परत सेवा कशी करता येईल या संकल्पेतून मला वाटतं आज रामेश्वर भाऊ या खात्याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण आज पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून डॉक्टर रितेश पाटील आणि डॉक्टर धर्मेश पाटील असेल यांच्या माध्यमातून आज ज्या तपासण्या होणार आहे मी सर्व पोलीस बंधूंना भगिनींना विनंती करेन
की दैनिक जीवनामध्ये साहेब बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात की आमचे पोलीस बंधू ड्युटीवर असताना काहीतरी घटना घडतात, ब्रेन ट्यूमर झालं, अटॅक आलं. कारण दैनिक जीवनात धावपळ खूप असते आणि आम्ही आमच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो, पण ह्या निमित्ताने ही आरोग्य सेवा आपल्या दारी चालून आलेली. आता मला वाटतं हिचा लाभ आपण 100% आपण परिवार असेल, आपण स्वतः असतील, आपले आई वडील जर गावाला असतील तर उलट बोलून घ्या त्यांना या निमित्ताने, आणि त्यांचे सुद्धा चेकअप मला वाटतं करून घेणं आपलं एक कर्तव्य आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करेल. मी खरं गोदावरी कॉलेजचं, मी मनोपूरक मेडिकल कॉलेजचं अभिनंदन करेल की कितकी आहेत औला जादा असतील. आपण पोलीस डिपार्टमेंटला नाही, पूर्ण जळगाव शहरामध्ये जिथे स्लम एरिया असेल तिथे आम्ही छोटे छोटे कॅम्प घेतलेले आहे. आणि जसं डॉक्टर रितेश पाटील सांगितलं की बाबा पेशंट कितीपेक्षा आम्ही किती पेशंटला मदत करू शकलो, आणि याच्यात एवढंच नाही तर याच्यात जर काही आजाराचं निदान झालं तर त्याची सेवासुद्धा फ्रीमध्ये होणार आहे. मग परमेश्वर कोणा ती वेळ येऊ नये, पण अशी जर काही वेळ आली तर त्याचा इलाज आता फ्रीमध्ये सुद्धा होणार आहे. आणि मला वाटतं ह्या माध्यमातून आदरणीय रामेश्वर भाऊ याचा पूर्ण फॉलोअप घेणार आहे, आपले नेते आमदार गिरीश भाऊ सुद्धा याला 100% मदत करणार आहे, आणि देवेंद्र भाऊ तर आपल्या पाठीमागे आहेतच, त्यांच्या आदेशानुसार मला वाटतं हे कॅम्प सर्वे घेतले जात आहेत. आणि या मदतीने मला वाटतं आपण सर्वांनी आरोग्याच्या संदर्भात चेकअप करून घ्यावं. फक्त मी एक उदाहरण सांगेल की आरोग्य किती महत्वाचं असतं, आपण वेळ का दिला पाहिजे. आपण साहेब आम्ही एक रोटरीच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे फार त्यांनी एक वक्त्याने फॉर्म बनवून आणले होते इतकी दाई, आणि ते फॉर्म असे होते की तुमच्या नखापासून बालाच्या केसापासून तर नखापर्यंत तुम्ही शरीराची व्हॅल्यू द्या तुमची, आणि त्या फॉर्ममध्ये ते एक व्हॅल्यू तुमची आणि तुमचा व्यवसाय, व्यवसायाची व्हॅल्यू असं त्या फॉर्ममध्ये डिटेल दिलेलं होतं. आणि त्यांनी एक मेडिकलचं उदाहरण दिलं की त्या मेडिकलवाल्याच्या फॉर्ममध्ये त्यांनी कधी तुम्ही त्यावेळेला म्हणजे 15-1 वर्षापूर्वीचा किस्सा असेल तर त्यावेळेला त्या मेडिकलचं त्यांनी शरीराचं व्हॅल्यू काहीतरी 2.25 कोटी लावलं. एक अंदाज आहे बाबा आईज मी काय करू शकतो, लिव्हर कितीला देऊ शकतो, आणि त्याच्या मेडिकलचं व्हॅल्यू 20 लाख रुपये होतं त्यावेळेला, किंवा त्या दुकानाची किंमत स्टॉक 20 लाख रुपये. आणि मेडिकलवर सकाळी 9 पासून जातो तर रात्री 9 पर्यंत मेडिकल बंद होतं, म्हणजे 12 तास मी मेडिकलवरती काम देतो आणि 20 लाखाला तुम्ही 12 तास सेवा देताय, 12 तास बसताय, आणि जे 2.25 कोटीचं तुमचं शरीर आहे त्याच्यासाठी तुम्ही 1 तास सुद्धा वेळ देत नाही. आणि मला वाटतं म्हणून आपण आपल्या आरोग्याच्या संदर्भात हे शरीर हे परमेश्वराने आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं आहे, आणि याच्यामुळे वाटतं याची व्हॅल्यू आपण लावू शकतो, पण याची किंमत पाहिलं तर आपण मूल्य करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने 1 तास आपल्या फिटनेससाठी आरोग्यासाठी देणं खूप गरजेचं आहे. म्हणून तेही विनंती करेल की आता आपण आरोग्य चेक करत असताना 1 तास आपल्या आरोग्यासाठी, जसा वेळ सकाळी ड्युटी असेल तर संध्याकाळी द्या, संध्याकाळी असेल तर दुपारी द्या, 1 तास मला वाटतं आपल्या आरोग्यासाठी कमीत कमी 5-6 किलोमीटर काय व्यायाम करता येईल त्याला त्याला, कोणाला स्विमिंग आलं तर स्विमिंग करू शकतो, स्पोर्टमध्ये बरेच आमचे पोलीस बंधू असतात, कोणाला क्रिकेट असेल, हॉलीबॉल असेल, जी आपल्याला आवड असेल 1 तास आपल्या कमीत कमी 40 मिनिटं ते 1 तास आपल्याला कसा देता येईल हा प्रयत्न मला वाटतं आपण सर्वांनी करावा. पुन्हा मी आज आदरणीय उपमुख्य देवेंद्र भाऊ, नामदार गिरीश भाऊ, रामेश्वर भाऊ व गोदावरी कॉलेज मेडिकल कॉलेज आदरणीय उल्हासदादा, केतकीताई, डॉक्टर साहेब आहेत इथे, रितेश पाटील, धर्मेश पाटील व त्यांची सर्व टीमचं आणि मी SP साहेबाचे विशेष करून आभार मानेल. कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी जसं आपण करतो, जसं आता ते दीपप्रयोजन झालेलं आहे, आज दीपप्रवचन समोर जरी दिवा दिसत असेल पण त्याच्या पाठीमागे वात आणि तेल जाणारे खूप असतात, आणि मला वाटतं हा सुद्धा मला वाटतं SP साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांचं याच्या योगदानाने मला वाटतं आज हा कॅम्प होतोय. पुन्हा मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण आपला मेसेजद्वारे सर्वांना जास्तीत जास्त मेसेज करून 10 दिवस, जसं डॉक्टरांनी सांगितलं 10 दिवस हा कॅम्प चालणार आहे, 10 दिवस पूर्ण आपलं सर्व चेकअप करून घ्यावं असं सर्व आमच्या बंधू भगिनींना विनंती असतील, गावावरती असतील त्यांनाही बोलून करता आलं तर मला वाटतं सर्व डॉक्टर आपल्याला सेवा देतील ही विनंती करतो.